आता तर तुम्हाला छान गुणाकार करता यायला लागला. दिलेलं उदाहरण वाचून त्याची मांडणी करून तुम्ही गुणाकार करायला शिकला. व्हेरी गुड. आता आपण थोडी गंमत बघूया. इकडे बघा, एका रांगेत तीन चेंडू, बरोबर. अशा किती रांगा आहेत आपल्या जवळ? एक, दोन, तीन, चार. व्हेरी गुड. एका रांगेत तीन चेंडू, अशा चार रांगा, म्हणजेच तीन 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 आणि तीन. असे तीन तीनचे आपण चार गट घेतले. तीन तीनचे किती गट घेतले? चार गट. व्हेरी गुड. आता याचं आपण उत्तर काढलं. तीनाचा पाढा आपण चारापर्यंत म्हणणार. तीन एक तीन, तीन दुने सात, तीन त्रिक नऊ, तीन चोक बारा. किती उत्तर आलं? बारा. अगदी बरोबर. आता इकडे बघा, एका रांगेत चार चेंडू. एका रांगेत किती चेंडू? चार चेंडू, बरोबर. अशा किती रांगा घेतल्या आपण? तीन रांगा. एका रांगेत चार चेंडू, अशा तीन रांगा. उत्तर किती आलं सांगा? चार चार आठ, चार बारा, चार त्रिक बारा. बघा बरं फळ्यावर, चार गुणिला तीन असा जर आपण गुणाकार केला तर उत्तर बारा ही संख्या आली. इथे आपण त्याच्या उलट केलं. इथे तीन गुणिला चार, उत्तर किती आलं? बारा. म्हणजे काय झालं? ज्या वेळेस आपण गुणाकार करतो, गुणाकार करताना आपण दोन संख्यांची आदला बदल केली. चार गुणिला तीन किंवा तीन गुणिला चार, दोन संख्यांचा गुणाकार तुम्ही कुठल्याही क्रमाने केला तरी त्यात उत्तर बदलत नाही. हा गुणाकाराचा गुणधर्म असतो. तुम्ही कोणत्याही दोन संख्या घ्या, ज्या वेळेस त्या संख्येचा गुणाकार करणार, तुम्ही तीनाचा पाढा पाचापर्यंत म्हणा किंवा पाचाचा पाढा तीनापर्यंत म्हणा, पण उत्तर बदलत नाही. चाराचा पाढा तीनापर्यंत म्हटला, चार एक चार, चार दोन्ही आठ, चार त्रिक बारा. इथे काय केलं आपण? तीनाचा पाढा चारापर्यंत म्हटला. तीन एक तीन, तीन दोन्ही सहा, तीन त्रिक नऊ, तीन चोक बारा. उत्तर दोन्ही ठिकाणी सारखंच आलं. म्हणजेच गुणाकार करताना दोन संख्यांचा क्रम आपण उलट पालट केला उत्तर बदलणार नाही. इथे बघा, आपण सहा गुणिला पाच म्हणजेच सहाचा पाढा पाचापर्यंत म्हणणार. सहा पंचे तीस. खाली आपण काय केलं? उलट केलं. सहा पाचाचा पाढा सहा पर्यंत घेतला. पाच तीस, दोन्ही ठिकाणी उत्तर सारखंच. इथे आपण सातचा पाढा दोनापर्यंत म्हटला. सात दुने चौदा. इथे आपण दोनाचा पाढा सातापर्यंत म्हटला. बे साती चौदा. उत्तर काय आलं? तेच. म्हणजेच संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो. येते लक्षात तुमच्या? गुणाकाराचा हा पहिला गुणधर्म लक्षात ठेवायचा की दोन संख्यांचा गुणाकार करताना त्याच्या क्रमाला महत्व राहत नाही. एक संख्या अगोदर, एक संख्या नंतर, ती संख्या नंतर, पहिली संख्या अगोदर, कसाही गुणाकार केला तरी उत्तर आपलं बदलत नाही.